आज बजाज नगर मधील जनतेला सांगण्यास फार आनंद होतोय की 1992 साली सिडकोने ज्या जमिनी रिझर्वेशन झोन मध्ये टाकल्या होत्या परंतु संपादित केल्या नव्हत्या, त्या ठिकाणी आतापर्यंत अनेक ठिकाणी वसाहती झालेल्या आहेत. सर्वसामान्य माणसांनी आपला कष्टाचा पैसा लावून त्या ठिकाणी आपले घर उभे केले होते, परंतु नेहमी त्यांच्यावर टांगती तलवार असायची की माझं घर कधी पडतंय, आणि सिडकोचे अधिकारी असतील किंवा इतर लोक असतील त्यांना वारंवार धमक्या सुद्धा देत होते. काही वेळेला तर असं त्या लोकांनी हे घर कोणी विकत घेते का ह्या मनस्थितीत लोक आले होते. राजकारण तिथं झालं, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, मी त्यांना दिलासा दिला होता, मी त्यांना सांगितलं होतं की निश्चितच मी तुमचा हा प्रश्न मार्गी लावणार आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या प्रस्तावाला सिडकोचे बॉडी असेल, MD असतील, त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 7 तारखेला त्या प्रस्तावाला आमच्या मान्यता दिली आणि आज ते क्षेत्र सिडकोमधून वगळण्यात आलेलं आहे. आज जे तिथं राहत आहेत आता त्यांना त्यांच्या मालकीचे घर असल्याचा आनंद निश्चित होईल. माझं घर आहे हे सांगण्याचा अधिकार त्यांनाही प्राप्त झालेला आहे. आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आता मला धावून जाता येईल. सिडकोचं क्षेत्र असल्यामुळं, अतिक्रमण असल्यामुळं त्या ठिकाणी विकास हा मला करता येत नव्हता. लोक सांगायचे, साहेब आमच्याकडे ड्रेनेज नाही, रस्ते नाहीत, लाईट नाहीत, अंधारातून आमचे मुलं वळत जातात. परंतु हे सर्व मी उघड्या डोळ्याने पाहून सुद्धा काही करू शकत नव्हतो. परंतु एक सांगतो, जसा हा प्रश्न सोडवला आहे तशा तुमच्या नागरिक समस्या सुद्धा मी सोडवणार आहे. वडगाव असेल, साजापूर असेल, हा सगळा परिसर जे काही घटक गट नंबर होते ते वगळ्यामुळे निश्चित माझे सर्व तिथलचे बांधव मला वाटतं आता निवांत झोपू शकतील आणि त्यांच्या हक्काच्या घरात राहू शकतील. त्याबद्दल मी शासनाचा सुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.